खरं म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील जे होते हे त्यांना गुरुस्थानी होते आणि त्यांच्याकडनं खूप गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. त्यांच्या वडिलांना ते मामासाहेब म्हणायचे आणि वडिलांचा देखील अतिशय धारदार आवाज होता, दांडगं वाचन होतं, जबरदस्त पाठांतर होतं, इतिहासाच्या कथा या वडिलांकडनं त्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या, महायुद्धाच्या कथा ऐकायला मिळाल्या. आणि ज्यावेळेस प्लेगची साथ आली त्यावेळी खरं म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी एक कुटुंब आलं आणि तिथनं बाबासाहेबांचा जो काही आजचं जे आपण स्वरूप आहे त्याची मुहूर्तमेढ ही आपण त्या ठिकाणून पाहतो. बाबासाहेबांमध्ये एक दानाची परंपरा होती, त्यांनी जीवनभर जे मिळालं ते देऊन टाकलं कुठल्या ना कुठल्या. अगदी आता तर शिवसृष्टी ते तयार करत होते पण त्यापूर्वीही मंदिरं असेल, रुग्णालय असतील, शिक्षण संस्था असतील, कलावंत असतील, गरीब असतील, गरजू असतील, विद्यार्थी असतील, लोक कलावंत असतील, आलेला सगळा पैसा हा कोणाच्या तरी चांगल्या कामाकरता दानात द्यायचा, सत्पात्री दान करायचं असं नेहमी त्यांचं जे काही काम आहे ते आपण बघितलं आणि म्हणून अतिशय दानशूर अशा प्रकारची ही त्यांची वृत्ती होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मगाशी ज्याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी केला की त्यांनी अनेक जणांची चरित्र ही आपल्यासमोर आणली, अनेक जे आमच्या या इतिहासातले नायक होते यांच्या संदर्भात त्यांनी त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन आमच्यासमोर आणलं. मग त्याच्यामध्ये होळकर असतील, शिंदे असतील, चिमाजी अप्पा असतील, बाजीराव पेशवे असतील, गायकवाड घराणं असेल, दाभाडे घराण्याच्या कार्यावर संघर्षावर त्यांनी संशोधन केलं, कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव जेधे, पिलाजी गरळ, नावजी बलकवडे, असे अनेक इतिहासातल्या वीरांचं जे एक प्रकारची त्यांची सहभागिता होती, कॉन्ट्रीब्युशन होतं, हे समाजापुढे छत्रपतींसोबत आणण्याचं काम हे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं. 2011 साली पुण्याला गिरिमित्र संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये सुधीर गाडगे हे बाबासाहेबांची मुलाखत घेत होते आणि ते असं म्हणाले बाबासाहेबांना की बाबासाहेब इतके गड तुम्ही फिरलात, आता एकतरी गड शिल्लक आहे का? बाबासाहेब पटकन म्हणाले भानगड, एवढं शिल्लक आहे. बाबासाहेबांचा स्वभाव हा धर्मविरोधी होता, ते विनोदी होता, ते सातत्याने आपल्यापैकी जे त्यांना भेटले असतील छोटे छोटे विनोद करायचे, अतिशय मृदू स्वभावात बोलताना आर्जव आणि इतका मोठा माणूस, पण तुम्ही जर त्यांना वाकून नमस्कार केला तर तुम्हालाही वाकून नमस्कार ते करणार, जी आमची वारकरी परंपरा आहे त्या परंपरे अनुरूप तेही तुम्हाला वाकून त्या ठिकाणी नमस्कार करणार. आणि कोणी छोटा असो मोठा असो व्यक्ती भेटायला आला तर उठून उभं राहणार, त्याच्याशी बोलणार, बोलल्यानंतर त्याला सोडायला जाणार. एक प्रकारे मला असं वाटतं की व्यक्ती जेवढा मोठा होत जातो त्याच्यामध्ये त्यांचे जे संस्कार असतात त्या संस्कारांमुळे त्यांची त्यांच्यातला विवेक वाढत असतो आणि ही जी निर्मळता आहे ती निर्मळता वाढत असते आणि तीच निर्मळता खरं म्हणजे बाबासाहेबांमध्ये ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. खरं म्हणजे इतके पुरस्कार त्यांना मिळाले आणि या सगळ्या पुरस्कारातनं, या सगळ्या कामातनं त्यांनी आपलं समर्पण कधी सोडलं नाही, त्यांचं संपूर्ण जीवन हे महाराजांना समर्पित होतं.